कार्यक्रम झाला, पहिला कार्यक्रमावर अनेक जणांनी टीका केली, या महोत्सवावर अनेक जणांच्या नजरा आहेत। परळीत महोत्सव होतोय आणि तो महोत्सव झाला तर त्याला बदनाम कसं करायचं, हाही प्रकार चालू आहे। हम में नाम है इसीलिए तो आप हमें बदनाम कर रहे हो। मला एवढं सांगायचं आहे, अगर मुझे नजरअंदाज करना है तो शिद्दत से करो, अगर मुझे नजरअंदाज करना है तो शिद्दत से करो, नजर मिल गई तो अंदाज बदल जाएंगे। माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, प्रभू वैद्यनाथाचं नात घेऊन हे नात प्रतिष्ठान या ठिकाणी स्थापन केलं। या नात प्रतिष्ठाननी अनेक जणांचे जीव वाचवले, कदाचित आज ते विसरले असतील। नेटिझमवर जे काही टीका चालू आहे, आजही कदाचित मस्के नावाचा आता वय वर्ष 8 झाला असेल, त्याचं 10 झालं असेल माहीत नाही, 1 वर्षाचा होता त्यावेळ हृदयाला साठेनगरचा हृदयाला छेद होत, त्याचं मद्रासला जाऊन ऑपरेशन करून याच नाथ प्रतिष्ठान आणलं। त्या नाथ प्रतिष्ठानवर टीका करायला लागले की इकडे शेतकऱ्यांचं असं होत आहे, अरे त्याच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 1500 कन्यादान करायचं भाग्य सुद्धा याच नाथ प्रतिष्ठानला मिळालं। कोविडच्या काळात एकाही व्यक्तीला रेमडेसिवीरच्या इंजेक्शनला सुद्धा पैसे लागू नये, दवाखान्यात सुद्धा पैसा लागू नये, सकाळी नाश्त्यापासून दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि नाथ प्रतिष्ठाने या ठिकाणी सेवाधर्म पाळला, हा धर्म कुणाच्या लक्षात आला? ज्यांना टीका करायची त्यांनी बिलकुल टीका करा।